तो चलिए शुरू करते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार। तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील दयावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आजचा आपला नवरात्री दौऱ्याचा 6वा दिवस आहे आणि आता मी ब्लॉग सुरू घेतो डायरेक्ट 6:30 वाजता, कारण माई एवढी बेकार झोपलेलो ना आणि मान वगैरे एवढी भरले ना, ते केस बिसं आलो होतो त्या दिवशी दुखायला लागले, तर झोपलेलो असा बेकार की डायरेक्ट 5:30 वाजता उठलं आणि उठल्या पहिले आपला ब्लॉगचं काम करत होतो। तर ब्लॉगचं काम आत्ता पूर्ण झालं, एक्सपोर्टला टाकला होता ब्लॉग वगैरे, तर त्यामुळे शूट करायला नाही भेटलं आणि मग आत्ता ब्लॉग एक्सपोर्ट वगैरे झाला, त्यानंतर आता मी शूट चालू केला आहे। तर आपला नेहमीप्रमाणे शेड्यूल, आता जायचं खाली, 6:30 वाजले बघा, सगळे खाली जायला हळूहळू तयार, पण म्हणजे हे नका बघू, हे बघा ती गाडी आपली रेंज रोवर, नाही तीन आहे दुसरी गाडी, पण सगळे आता उतरतात खाली, कारण 6:30 टाइम दिलेला आणि आपण पण आम्ही उम्याने आम्ही बाईकवरती जाणार आहे, कारण आमच्याकडे बघा गाडी आहे, गाडीची चावी आहे तिथे बघा, आमच्याकडे आपल्या एका मित्राची गाडी आहे घरच्या, तर आम्ही गाडीवर जाणार आहे, कारण तिथे गेल्यावरती आम्हाला खायला जावं लागतं इथं, तर आम्ही चालत फिरतो, तर आम्ही गाडी घेऊन जाणार आहे। आणि भाई हे लोक आज गेलेले सकाळी शॉपिंगला, मयू हा उम्या जँगो मनाली बाय ती आरती सगळे लोक, काय काय घेतलं तुम्हाला दाखवतो बघा त्यांनी। मला नाही घेतलं, तुला कुठे काय घेऊ? सुरतला गेले काहीतरी घेऊ दे मला। अरे तू 1,500 रुपये पाठवले तेच मी मला गिफ्ट घेतलं। हा घे चालेल। सगळ्या ब्लॉग मध्ये नरे गे भाई ऐकत आहे ना? अरे तिकडे साड्या वगैरे होत्या, काय नव्हतं, मी मला पण काय नाही घेतलंय, मम्मीलाच घेऊन आली बघा। अजून तिने पण घेतलंय, काय काय घेतलंस? मी तर तुझी शूट करायला आलो, तुझं वलतच चाललंय इथं। मम्मीला 2 घरी घालायला साड्या, 2 हॅवीवाल्या साड्या आणि 1 नॉर्मल साडी, खतम पैसा। तू ते बोललेला असता पैसे मी पाठवतो, पाठवलेच नाही भाई, मग मला काय घेतलंच नाही। मी काय बोललेलो? पैसे कमी काढल्यावर फोन कर, तू केलास मला फोन। पण काय नव्हतं ना मला तिकडे घ्यायला, मला काय घ्यायला, चल गोळी खाल्ली काय, खातो टाटा। ही आमच्या रूमची चावी काय? मी बाईकवर चाललो आहे, तर रिझन असं पण आहे की मित्राची गाडी आहे, त्याला द्यायची आहे तिकडं, तो मॉलजवळ येणार आहे, त्याला द्यायची गाडी। अहमद भाईनी ती गाडी मागवलेली माहिती आहे का? हा ती वापरली नाही ना, ते बोलले की ते चष्मा तुटला आहे त्यांचा, तर ते बनवायला घेऊन जायचं आहे, बाईक मागव कोणाच्या। काय धुरंडी बडी अम्मा, बटन दाबला टेम्पो सुसाडा एकदम। भाई
आपल्या मित्राच्या घरी आलो इकडे. कोणत्या गाव आहे आपला? मगदला. मगदला मगदला म्हणजे हा मॉल आहे ना आमच्या इकडे, मॉल व्ही आर मॉल आहे ना, त्याच्या मागेच आहे भावाचं घर. तर तिथं घरी आलोय, चाय नाश्ता आणि भजी वगैरे आणि सोबत मॅच. दाढी बाय, दाढी बाय, दाढी बाय बोलतो, दाढी बाय. चलो बाई, तिकडनं आल्यानंतर शेवपुरी तर झाली पाहिजे ना इकडं. आता कसं शेवपुरीला आम्हाला भेटला इथं बाहेरच, तर रेमटो तो रोज आम्ही. बाई आपला निंबू आणि नमक वन साइड. अरे आता शूटर भेटला तुझा. हा काय बोला तुझ्या तिथे या, तुम्हाला काहीतरी पाहतो मी. इथं काय चालू आहे? जोर से बोलो जय माता दी. आंघोळ ना केलेली येऊ नका, आंघोळ केली नाही यायचं. मी तर तोंड धुवून आलो बाई, खरंच केली आम्ही आंघोळ. मी तर तोंड धुवून आलोय. कभी कभी ये पहनने दे हमें भी यार. भाई लोना भाई क्या लेके जाएगा साथ में यार, इतना सोना 32 तोला लोना भाई. अरे माता जी ने आते जाए आपने आज ना चलता होता है शुरुआत. धन्यवाद धन्यवाद आवाजले, धन्यवाद करत करत आवाजले. मित्रो आरती कंटाळले कंटाळले सगळे भाई. चालू व्हायच्या अगोदर अशी धांदल असते, कोणतं गाणं घ्यायचंय कोणतं नाही घ्यायचंय काय घ्यायचंय कुठून पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय नाही पाहिजे सगळं असं असतं. Thank you.
बेला जाए अब भाई टी शर्ट नहीं पहना आज मैरिज में गया था कल मिल गया अच्छा मैरिज में गया था Thank you.
अरे रे मेरी जान है राधा। ऑटोमेटिक खुल रहा है, ऑटोमेटिक खुलता है। हेलो हेलो, रेंज रोवर रेंज रोवर। भंडारा 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 भंडाऱ्याचा लाभ घ्या। उमेश भाई उमेश भाई, आज मजा आ रहा था बहुत। मतलब कुछ तो नहीं, नहीं नहीं, एक नंबर मजा आ रहा था। नहीं नहीं भाई, तूफान आजचा शो पण तूफान। आणि आता वाजले किती तुम्हाला ते पहिले दाखवतो, कारण तुम्हाला मी एवढे दिवस सांगतोय की मी रूमवरती आल्यानंतर आम्ही लोक जेवायला आम्हा लोकांना जेवता जेवता 4 वाजतात, आणि त्याच्यानंतर सगळं माझं ब्लॉगचं काम करून मला किती 6-6:30 वाजतात। आता टाईम बघा किती, 6:17 सकाळची बाई। आणि इथं रूम एकदा बंद केला ना, असं पडदा बिरदा लावला ना, सकाळ काय नाही संध्याकाळ काय काय कळतच नाही इकडं। तर हे सकाळचे 6:15 आहेत, अजून झोपलो पण नाही। म्हणजे आता व्लॉग वगैरे एडिट करून जस्ट आता मी एक व्लॉग पोस्ट केला आहे, म्हणजे अपलोड केला आहे, कारण बाई तर नेटचा लय शॉर्ट आहे आणि नेट रात्रीचाच चांगला चालतो 12-6 वाजेपर्यंत। तर मी व्लॉगचं काम करता करता ब्लॉग अपलोड पण केला, म्हणजे एडिटिंग वगैरे सगळी ती मी रोजचा शेड्यूल तुम्हाला सांगतोच। आपण जेव्हा ब्लॉग सुरू करतो तेव्हा मी संध्याकाळी तुम्हाला सांगतो। आता ॲक्च्युली संध्याकाळी 6 वाजता ब्लॉग सुरू केलेला हा, मी बघितला ना तुम्ही, आणि आता संपवते पाहून बघा किती वाजता, सकाळचे 6:15। तर हा शेड्यूल आहे सकाळचे, एवढे वाजतात आम्हाला झोपायला, म्हणून संध्याकाळी लेट होतो उठायला। म्हणजे दुपारी संध्याकाळी संध्याकाळीच उठतो जवळजवळ 5-5:30-6 वाजता, आणि तेवढंच होतो। तर आता बोलताना पण अशी थडकी भरल्या, कारण AC चालू होता कडकमध्ये एकदम। तर भाई आजचा शो एकदम रावस तुफान झाला, आणि मगाशी तुम्ही बघितलं उमेश बारोट मला बोलवता की तू हसा कुछ तो हसा काहीतरी हसला हसला। तर सीन असा झालेला, स्टेजवरती आहे ना आम्ही, उमेश बारोट भाईने ना आपल्या सूट घातलेला कोणता तरी एक जॅकेट घातलेला, तर त्याला वाटलं तो मला विचारतो की कसा आहे काय, म्हणजे असा गाता गाता विचारत होता। तर तेव्हा आम्ही हसत होतो, उम्या मी आम्ही मस्करी करतो झँगो वगैरे मागून, तर आम्ही हसत होतो। तर त्याला वाटलं की त्याच्यावरती हसलो। तर मी भाई नंतर जाऊन पहिले क्लिअर केलं की भाई ऐसा ऐसा आहे वैसा ऐसा आहे, तो बोलतो नाही तू हसा कुछ तो बात आहे तू हसा। मी बोलतो भाई नाही हो भंकज वगैरे चालू था, तो दारे मी मस्करी मला भंकज काय राहता वगैरे असं सर। तर ते झालं आपलं। तर भाई आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे मला तुम्ही नक्की सांगालच। बघता बघता आजचा 6वा दिवस संपला, 6वा दिवस होता, आणि अजून आपला 3 दिवस बाकी आहेत। 3 दिवसानंतर सुद्धा आपला एक अजून एक शो आहे सुरतमध्येच, तो अजून आपल्याला घरी जायचा आहे, ते तुम्हाला हळूहळू सांगेल मी। बट आता हा ब्लॉग आपण इथं संपूया, कारण मला पण झोप आली, बेकार वाली झोप आले, झोपायचं आहे परत दुपारी तर उठणार नाही ना। नाश्ता करायचा टाईम असतो आमचा 8-9 वाजेपर्यंत सकाळचा, पण कोण नाश्त्याचा तोंडच बघत नाही, फक्त रिहर्सलच्या दिवसामध्ये बघितलं। जेव्हाचा टाईम असतो 2 वाजता, ते जेव्हाच्या मध्ये पण 2-3 दिवस पहिले उठले, नंतर कोणी तोंड पण नाही बघितलं त्याचं, कारण भाई नंतर आता असा आरामच भेटत नाही म्हणून कोण उठतच नाही। तर चला भाई, हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपला चॅनल लवकरच 2 लाख सबस्क्रायबरकडे वळतोय, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर चला हा ब्लॉग मी इथंच एंड करतो असं जाहीर करतो, आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या चाबूवाल्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र। आपल्या असेच ब्लॉग पात्राने असेच आपलं खूप सारं प्रेम करत राहा। चला टाटा बाय बाय गया खतम बाय बाय टाटा गुड बाय गया।